पावसाळ्याच्या दिवसात डोंगर दऱ्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. या भाज्यांमधील अनेक औषधी गुणधर्म उपयुक्त असतात. अशा रानभाज्यांची प्रत्येकाला ओळख व्हावी यासाठी नंदुरबार जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पाहुयात या रिपोर्टच्या माध्यमातून. भाज्यांनी सजलेलं हे भरगच्च ताट पाहून तुमच्याही तोंडाला कदाचित पाणी सुटेल. या भाज्या खाण्यासाठी चविष्ट तर आहेच, शिवाय या भाज्या आपल्या शरीरासाठी औषधीसुद्धा आहेत बरं का. नंदुरबार जिल्ह्यातल्या डोंगरकुशीत या रानभाज्या उगवल्यात. कदाचित या भाज्यांपैकी अनेकांची नावं देखील आपल्याला माहिती नसतील, मात्र याचीच ओळख व्हावी यासाठी आदिवासी विकास विभागाकडून या जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. आज आपण या ठिकाणी जंगलामध्ये ज्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा रानभाज्या आहेत, त्या रानभाज्या संबंधामधलं आदिवासी महिलांचं जे पारंपरिक मौखिक ज्ञान आहे, त्या सगळ्या मौखिक ज्ञानाचं अभिलेखन करण्यासाठी हा एक मोठा महोत्सव आपण इथे आयोजित केलेला आहे. ही जी परंपरा आहे, या परंपरेचं जतन करण्यासाठी आज खूप वेगवेगळे संदर्भ आपल्याला तयार होताना दिसत आहेत. एका बाजूला जंगलांचा ऱ्हास होतो आहे आणि दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशनचा नारा वाजत असलेला पण आपण बघतो आहे. या पृष्ठभूमीवर या मौखिक ज्ञान परंपरेचं एक आगळं वेगळं महत्त्व आहे. ही परंपरा पुढच्या पिढीला माहिती झाली पाहिजे. आम्ही गावातून जंगलातून भाजीपाला तोडून आणला. 7-8 प्रकारचा किंवा 10-15 प्रकारचा काही महिलांनी 20-25 किंवा 45 भाज्या आणलेल्या होत्या इथं नंदुरबार जिल्ह्यात. आणि त्या भाज्या आम्ही सकाळी उठून ते मस्तपैकी बनवले. जसं मऊचं पासून तेल तयार होतं, त्याच्यामध्ये पण आम्ही भाजी बनवली. आणि दूध होतं आणि त्याच्यात सोयाबीन तेल न टाकता आम्ही स्वतः आमचं ते मऊचं तेल टाकून ती भाजी बनवली आम्ही. विशेष म्हणजे शहरी भागातील महिलांना या महोत्सवाचं विशेष आकर्षण दिसून येत आहे. 40 अधिक भाज्यांचा यात समावेश करण्यात आलाय. कोहळा, भोपळा, बांबू या आणि अशा अनेक भाज्यांची ओळख या महोत्सवातून झाल्यानं अनेकांनी समाधान व्यक्त केलंय. मला आज या महोत्सवातून खूप आनंद होत आहे, कारण याच्यात सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्यांचं इथं संगोपन केलं गेलं आहे, ज्या मला माहिती नाही आहे आणि त्याबद्दल मला ऐकून खूप आनंद होतो आणि तो मला अभ्यासातही त्याचा मदत होईल. त्याच्यासाठी आमच्या कॉलेजने हा आमच्यासाठी उपक्रम राबवला आहे आणि आम्हाला इथं बोलवण्यात गेलं आहे. मी या नंदुरबार जिल्ह्यात राहते, आदिवासी जिल्ह्यात, पण मला खरंच संस्कृती माहीत नव्हती. आज खरंच मला माहीत पडलं की आदिवासी संस्कृती या लोकांनी खूप मेहनतीने दाखवलेली. खरं तर सांगायला गेलं तर ॲक्च्युली हे जे आपण दवाखाने वगैरे करतो, पाठदुखी वगैरे, स्त्रियांना बरेच प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात, तर डॉक्टरांकडे एवढी फी भरण्यापेक्षा जर आपण या रानभाज्या जर आपण किचनमध्ये आणल्या, स्वतः करून खाल्ल्या, त्याच्यामुळे बेनिफिट इतके मिळतील की दवाखानेच बंद होऊन जातो. खरं तर रानभाज्या या आदिवासी संस्कृतीमधील मौलिक ज्ञानाची आगळी वेगळी संपदा आणि त्यातही या ज्ञानाच्या अभिलेखनासाठी असल्या प्रकारचे शासकीय महोत्सव म्हणजे मेजवानीच म्हणावी लागेल. कुपोषणाचा कलंक लागलेल्या नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये आश्रमशाळेंना सोबत घेऊन अशा प्रकारे रानभाज्यांचं हे प्रदर्शन म्हणजे कौतुकास्पद असंच आहे. उमेश पांढारकर, AM News, नंदुरबार.